आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मावशी, जेव्हा मी एकटी होते मला काही सुधरत नव्हतं, तुम्हीच माझ्या पाठीशी होता ना, तुम्हीच मला आधार दिला, तुम्हीच मला एवढा आत्मविश्वास दिला आणि तुम्हीच असं बोलताय. भिकू, माझ्यासाठी माझ्या लेकरासारखी हो आणि पिकू माझ्या लहान मैत्रिणी सारखी हो. जवर ती सापडत नाही ना तवर मी कुठे भी जाणार नाही, ट्रेनिंगला भी जाणार नाही. सिद्धार्थ, तुम्ही जावा, तुम्ही माझ्यामुळे तुमचं नुकसान नका करून घेऊ. सुंदरी, अग आपली मैत्री इतकी स्वार्थी नाहीये आणि अशा अवस्थेत तुला एकटं सोडून मी नाही जाऊ शकणार. बर, तू सुधा मॅडमला कॉल करणार होतीस ना? हा, आलेच. दगडू, अरे पाणी उडतंय गाडीवर, कसल्या बागेला पाणी घालतोस तू? नाही नाही, झारी घे प्लीज. मामा, मामा, हे बघ. काय बघ बघ, नेहमी म्हणत असतेस ना तू माझ्या नवऱ्याला, तुझा नवरा बेपरवा आहे, त्याला कसली फिकीर नसते. बघ, बाळासाठी त्याने खेळणी आणि कपड्यांची खरेदी केली, त्याची रिसीट. हा म्हणजे चेहऱ्यावरून जरी तो किती खडूस वाटला ना तरी प्रेमळ ग माझा नवरा. बर, याच्या पुढे मी त्याला काहीही बोलणार नाही, झालं समाधान? माझा फोन कुठे गेला? पुष्पाला किती वेळा सांगितलं तिथे फोन ठेवू नको, मला दिसत नाही पटकन. हा सुंदरी, निघालीस का? हे बघ, मन लावून ट्रेनिंग कम्प्लीट करा. ऑल द बेस्ट. आओ मॅडम, थांबा, मी अजून निघाली नाही. काय झालं? अगं, आता तुला तुझं ट्रेनिंग चुकून चालणार नाहीये. अहो मॅडम, मी तेच सांगायला फोन केलाय, ही तर परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. मॅडम, तुमच्या ओळखीने काही मदत मिळू शकते का? हे बघ, मी फोन करून बघते एक दोघा जणांना, पण जरा अवघड वाटतंय मला. कोणाला तुझं ट्रेनिंगला जाणं बघवत नाहीये कोणास ठो. काय काय प्रॉब्लेम निर्माण करतोय देव. हे जे काही तुझं ट्रेनिंग वगैरे आहे ना कोल्हापूरला, ते सगळं कॅन्सल करून टाक. आदित्य मॅडम, आदित्य निघाला का कोल्हापूरला जायला? नाही, निघता येत नाही ते. पण सकाळपासून जरा वेगळंच वागतोय तो. म्हणजे? म्हणजे असं की हा माणूस कधीही सकाळी लवकर उठलेला मी बघितला नाही, पण आज तो चक्क जॉगिंगला गेला होता तेही कार घेऊन. आणि जरा चोरट्यासारखा वावरत होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही त्याच्या वॉलेट मधून पडलेली रिसीट दाखवली मला अनुनी. अतुल शॉपिंग सेंटर इथून खेळणी खरेदी केल्याची रिसीट आहे. हा म्हणजे अनु खुश झालीय, पण मला थोडं विचित्र वाटत. आदित्यने इतक्या ऍडव्हान्स मध्ये बाळासाठी खेळणी घेतली? काय ग, ऐकतेस ना मॅडम? आओ ही शक्यता असूच शकते. हे बघ, मी फोन करून बघतेच आहे, पण दरम्यान पिकूचं काही कळलं तर मला लगेच इन्फॉर्म कर. ठीक आहे मॅडम, मी फोन ठेवते. ओके. सुंदरी, काय झालं?
आपण परत एकदा जाऊन आजूबाजूला बघून येऊ. हा चला. आले कुठे असेल ग माझे बाळ. मावशी तुम्ही नका काळजी करू, तिला काय बी होणार नाही बघा. माझी पिकू हा अजून इथं कसा? हा तर हट्टाना कोल्हापूरला जाणार होता पण आमचीच वाट बघत असल्यासारखा घुटमळत होता. नाही नाही काहीतरी गडबड आहे. काय झालं पिकू सापडली? काही काही क्लू मिळाला तुम्हाला? एक मिनिट, पिकू बद्दल तुला कसं काय कळलं? आणि तू तर आज कोल्हापूरला जाणार होतास ना? अरे बाबा जाणार होतो पण अनुची तब्येत खराब झाली म्हणून थांबलो आणि पिकू बद्दल आपल्या मालतीने सांगितलं मला म्हणून पळत आलो. म्हटलं तुम्हाला मदत लागेलच. काय करायचं? कुठे काय काही आयडिया आहे का तुमच्या डोक्यात? नाही ना, काय कळतच नाहीये, कुणी काय सांगत पण नाहीये. हा हॅलो सुधा मॅडम. भाऊजी सिद्धार्थ, मला असं वाटतं आपण ना पिकूला कपड्याच्या दुकानात आणि खेळण्याच्या दुकानात शोधलं पाहिजे, कदाचित तिथं मिळेल. नाही मला मला ही आयडिया पटली, आपण जाऊ आणि आता शोधूया. बरं पण मध्येच फोन कोणाचा होता? पर्सनल होता. चला बरं ठीक आहे आपण निघूया, चला शोधायला हवं आपण. चला पिकू बद्दल याला अचानक इतका पुलका कस का आलाय? खा गे बरं. मला नकोय, मी नाही खाणार. मी मगाशीच पिझ्झा खाल्लाय, पोट भरलंय माझं. तू संध्याकाळला फोन लाव ना, मला घरी जायचंय. अग असं काय करतेस? मी थोड्या वेळाने ट्राय केला होता ना. अग ती जिथं गेली ना तिथं रेंज नाहीये. मी असं करते, आपण एक काम करू, तुला आईस्क्रीम आवडते ना, मग मी मागवते. हा चालेल ना? चालेल, पण सुंदरताईसाठी पण मागवायचं. हो सिद्धार्थ, मला असं वाटतं अजूनही येळ गेलेली नाही. तुम्ही माझ्यामुळे तुमचं ट्रेनिंग नका बुडू, तुम्ही जा ना. सुंदरी मी तुझ्याशिवाय नाही जाणार आणि आता या क्षणी पिकूला शोधणं फार महत्वाचं आहे. अहो पण हेच दुकान आहे, चला. बरं ऐकन दादा, ही आमची पोरगी हरवली आहे, पिकू नावे तिचं, तुम्ही बघितलं का हिला? नाही नाही बघितलं. तुमच्या दुकानात सीसीटीव्ही असेल ना? सीसीटीव्ही पण नाही. बरं तुम्ही यांना बघितलंय का? नाही नाही बघितलं. नीट आठवून बघा ना. नाही नाही बघितलं. थँक्यू. शी यार कुठे असेल बस माहिती. आता ऊन खूप येणार यार. तुला उन्हाची पडले तर पिकं हरवलं त्याचं तुला काय नाहीये? अरे कसलं उन्हाचं घेऊन बसलाय सुंदरी? एक मिनिट, तू त्या दुकानदाराला आदित्यचा फोटो का दाखवला? त्याचा काय संबंध? मला सुधा मॅडमचा फोन आला होता. अनु मॅडमला आदित्यच्या पाकिटात या दुकानात खरेदी केल्याची रिसीट सापडली. काय वय? अनु मॅडमला असं वाटतंय की तो हे समजा त्यांच्या लेकरासाठी करतोय, पण आम्हाला तसं वाटत नाही.
म्हणजे तुला आदित्यवर? पण कन्फर्म नाही. होय, पण तो हे का करेल? म्हणजे हे समजत तू माझं ट्रेनिंग कॅन्सल करण्यासाठी आणि त्याची ट्रिप निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी करतो. शिट. चला. नाही ना, काय काय आलं, काय करायचं यार आता? अरे यार, आणि 24 तास होईपर्यंत पोलीस सुद्धा कंप्लेंट घेत नाही. नको नको ते विचार येत आहेत रे माझ्या मनात. काय ना हल्ली लहान मुलांना ना पळून नेतात, धंदा हा मोठा म्हणून खूप. हे बघ, आपल्याला असं ना स्वस्त बसून चालणार नाही, आपण शोधत राहूया, फिरलं पाहिजे. तुम्ही अजून दुसरीकडे बघताय का दुकानात? मी काय म्हणतो सुंदरी, आता आदित्य इतकी जबाबदारी घेतोय, पिकूला शोधण्याचं तर त्याने मनावरच घेतलंय. मग हा टास्क त्याच्यावर सोपवून आपण ट्रेनिंगला निघूया का? नाही म्हणजे अजूनही आपण वेळ गाठू शकतो, तेवढं कन्सिडरेशन मिळेल आपल्याला. नाही नाही, मी एकटा किती शोधणार, कुठे कुठे शोधणार? आणि ऑफिसची कामं टाकून आलो ना, मला ऑफिसला जावं लागणार. तिकडनं काही चक्र फिरवता येतात का ना मी ते बघतो, पण आपल्याला शोधावं लागेल जरा. लीला मावशी, त्यांना काय उत्तर देऊ? ते कुठं अजून सापडली नाही. हो ना, टेन्शन मध्ये असतील बिचाऱ्या त्या. अगं मग घे ना फोन, नाही तर ते आणखी घाबरतील. हा, त्यांना खूप काळजी लागून राहिली असेल. घे 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 फोन घे. हा मावशी, काय पिकू घरी आली? बरं झालं बरं झालं, काल काहीच पावली म्हणायची. बरं, आम्ही घरी पोहोचतो, आपण सविस्तर बोलू काय झालं कसं झालं. पण कशी सापडली ती? कुठे सापडली ती? ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, जेवून तिथं झोपली आणि उठल्यावर घाबरली. मग त्या घरच्यांनी आणून सोडलं तिला घरी. बरं भाऊजी सिद्धार्थ, आपण आधी घरी जाऊ, पिकूला भेटू आणि ट्रेनिंगला जाऊ, तसं पण उशीर झालेला नाही. हा चला. आदित्य, तू ऑफिसला जाऊ शकतो. थँक्यू पिकूसाठी मदत केल्याबद्दल. इट्स ओके. चल चल, टेक केअर. एवढं साधं काम जमलं नाही तुला. तुला सांगितलं होतं ना 8-9 वाजेपर्यंत त्या पोरीला सोडायचं नाही. फक्त 10-12 तासांसाठी एका मुलीला ठेवू शकत नाही तू. आणि जर माझं नाव घेतलं असेल ना तर खरं सांगतो सोडणार नाही मी तुला. अरे पण तू ऐकून तरी घे. अगं काय ऐकायचंय, सगळा प्लॅन पाण्यात घातला तू. निघाली ती अतिशय आणि सुंदरी आता कोल्हापूरला जायला ट्रेनिंग करण्यासाठी. अगं एवढी साधीशी गोष्ट सांगितली होती, कसं तरी जुळवलं होतं. एक दिवस सुखाने जगून देत नाही ती बाई. एवढा प्लॅन केला तो पण तू. इनफ आदित्य, खूप बोललास. मैत्रीण आहे मी तुझी, नोकर नाही. तू जे काम सांगितलंयस ते व्यवस्थितच करते मी. आणि पिकू कुठेही गेली नाही, इथेच आहे. कशाला खोटं बोलतेस? आता त्या पिकूच्या आजीचा फोन आला होता सुंदरीला की पिकू घरी आली म्हणून. सुंदरी कशाला खोटं बोलेल, तूच काहीतरी माती खाल्ली असशील. तू आणि तुझे फडतूस प्लॅन खड्ड्यात जा. तुला माझ्यावर विश्वास नाही ना? थांब, तुला व्हिडिओ कॉलच करते, बघ तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी. बघितलास आपल्या डोळ्यांनी? नाव से सॉरी. पण मस्त वरचेवर तुझी पातळी घसरतच चालली आहे रे. मी ट्रेनिंगला जाऊ नये म्हणून हे समजा केलंस तू?
अरे लाज नाही वाटत तुला? त्या इनोसंट मुलीवरती तुला जरा सुद्धा दया नाही आली? त्या पोरीमध्ये तुला तुझं लेकरू नाही दिसलं? बाप होणारेस ना तू? उद्या तुला होणाऱ्या लेकी सोबत जर असं झालं तर तुका बसणारेस का? तुझ्या या समजा खेळापायी तू पिकूचा वापर केलास? अरे ही कारस्थान करण्यापेक्षा अनु मॅडमला जाऊन समजा खरं खरं सांग की हिम्मत करून पण नाही ह्या समजात ना तुझा स्वार्थ अडतो. स्वार्थी अस ना तू? अरे अनु मॅडम त्यांचा लेकराचा प्रश्न नसता ना तर अख्खं आयुष्य तुरुंगात काढायला लावलं असतं मी तुला. पण नाही अजून वेळ गेलेली नाही आदित्य, ती वेळ लवकरच येणार आहे. चल दाखव मला पिकूला कुठं ठेवलंय. माझ्याकडे वेळ नाहीये, ट्रेनिंगला जायचंय मला. चल. अरे बघतोस काय? चल. झोप झाली तुझी? सुंदरीताईला फोन लाव ना. तू फोनच करत नाहीयेस. दे मला फोन, मी करते. अग मगाशी ट्राय नाही काय केला? मला घरी जायचंय. ठीक आहे, मी आता एकदा ट्राय करून बघते. हा पिकू, पिकू राहू दे. आता मी जे सांगते ते नीट आहे. काय? हे बघ, श्वेताताई जरी चांगली असली तरी ती तुझ्या ओळखीची होती का? नाही अग, पण ती मला सांगितले की तुझी मैत्रीण आहे म्हणून, आणि तूच तिला पाठवलं होतस ना. हा पण आता माझं नाव सांगून तुला उद्या कुणी पण फसू शकते का? नाही. कोणावरती पण लगेच विश्वास नाही ठेवायचा, लगेच घरच्यांना फोन करायचा. प्रॉमिस कर मला, तिथून पुढं माझं नाव सांगून, आजीचं नाव सांगून, कुणाचं बी नाव सांगून, आणि अगदी ओळखीचा माणूस असला ना तरी बी त्याच्यासोबत जायचं नाही. नाही ग, प्रॉमिस. Thank you.
आज कुठे गेलेस ग पोरी? अगं नको जाऊ ग, मला कोण बी नाही बघ तुझ्याशिवाय. अगं तुझ्याशिवाय जगू शकत नाही ग मी पोरी. अण्णा सर माझ्या पोरीला पकडून आदित्य आणि माझा आशीर्वाद आहे बघ तुला. आजी हे बघ, मला सुंदरी ताईच्या मैत्रिणीने नवीन फ्रॉक दिला आणि टेडी पण दिला. हा मला खूप खेळणी पण दिले त्यांनी. मी तिच्याकडेच होते म्हणून तुमचा फोन का लागत नव्हता? Thank you.